तर मुंबईमध्ये 3,500 गणेश मूर्तींचं विसर्जन आतापर्यंत करण्यात आलंय. यातल्या 37 सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन जुहू चौपाटीवर झालंय. या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी. मुंबईत 3,500 गणेशाच्या मूर्तींचं विसर्जन झालंय. यातील जुहू चौपाटीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचं 37 मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन झालं आहे. आपण पाहू शकता ही प्रतिमा इंडस्ट्रीज जी सांताक्रूजची इंडस्ट्री आहे त्याचा ही गणेशाची मूर्ती आहे. लाल रंगाची गणेशाची मूर्ती आहे. याचा विसर्जनासाठी आता कशा पद्धतीने इथले जुहूचे लाईफगार्ड मदत करतात, कारण आता ओहोटीची वेळ आहे आणि ओहोटीची वेळ असल्यामुळे इथे ही गणेशाची मूर्ती ट्रॉलीवर विराजमान होईल आणि त्यानंतर ती आज समुद्रात विसर्जन करण्यात येणार आहे. आणि या विसर्जनाच्या वेळी कुठलंही बाधा येऊ नये यासाठी हे लाईफगार्ड आज समुद्रात खोल समुद्रात जाऊन ही गणेशाची मूर्तीचं विसर्जन करणार आहेत. जुहू चौपाटीवर आता जवळजवळ आपण पाहू शकता कशा पद्धतीने भक्तिमय वातावरण झालेलं आहे. संपूर्ण एका ठिकाणी गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पूर्णपणे भक्तिमय वातावरण झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाबरोबर पुढच्या वर्षी लवकर या हा जयघोष दुमदुमतो आहे आणि आपल्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारचा, हेमंत बिर्जे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.